लाखनी पोलिसांनी पकडला चौघांसह 4 लाखांचा गांजा. 2 दुचाकीवरून जाणाऱ्यांना केली नाकाबंदीमध्ये अटक. भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ही कारवाई आहे. छत्तीसगड राज्यातून 2 दुचाकीने अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. लाखनी पोलिसांनी ही कारवाई केली. यात तब्बल 4 लाख रुपये किमतीचा 40 किलो गांजा जप्त केला. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. पवन उपाध्याय वय 24, बालाराम डुंबरे वय 27, सोनू दुबे वय 28 व किशोर उईके वय 19 सर्व राहणार सानेगाव जिल्हा देवांश मध्य प्रदेश असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे व पोलीस नायक धनराज भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली. यातील गांजा तस्करी करणारे युवक हे छत्तीसगड येथून 2 दुचाकीच्या माध्यमातून लाखनी मार्गे मध्य प्रदेशकडे गांजाची तस्करी करीत आहेत. या माहितीच्या आधारावर पोलीस ठाण्यासमोरच नाकाबंदी करण्यात आली. यात 2 विना नंबरच्या दुचाकींना अडवून इस्मानची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून 40 किलो गांजा जप्त केला. सदर गांजा तस्करांनी त्यांच्या दोन्ही दुचाकीच्या सीट काढून त्यात एका प्लास्टिकच्या पिशवीत गांजा भरून तो सीटच्या जागी फिट करण्यात आला आणि त्यावर कापडी शीट कव्हर लावून सदर गांजा तस्कर बसून मार्गक्रमण करीत असल्याची नवी शक्कल लढवली होती. गांजा तस्कराच्या नवीन क्लुप्तीने पोलीसही अवाक झाले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 4 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे, सहायक फौजदार देवानंद संतापे, हवालदार भगवान थेर, विजय हेमने, अक्रम पठाण, धनराज भालेराव, प्रकाश तांडेकर, उमेश शिवनकर, निशांत माटे, हरिश्चंद्र देवदाते, सुभाष हटवार आदींनी केली. पोलिसांनी अटक केलेल्या 4 आरोपींवर 164/2019 कलम 22 व 22 NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशांत देसाई, महावाईज, भंडारा. गांजाच्या कारवाईमध्ये पोस्टेमध्ये हजर असताना, पोस्टेमध्ये पेट्रोलिंगला हजर असताना आम्हाला आमच्या मुखबिरद्वारे खबर मिळाली की 2 मोटरसायकल विना नंबरच्या, त्याच्यासोबत 2 आणखी बसलेले छत्तीसगडवरून नागपूरला आपल्या बॅगमध्ये गांजा घेऊन जात आहे अशा खबरेवरून आम्हाला मिळालेल्या खबरेवरून आम्ही पोलीस निरीक्षक दामदेव मंडळवार साहेबांना सदरची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर आम्ही व मंडळवार साहेबांनी पोस्टसमोर नाकाबंदी लावली. त्या नाकाबंदीमध्ये आम्हाला माहिती मिळालेल्या ज्याप्रमाणे माहिती मिळाली होती त्याप्रमाणे 2 मोटरसायकल होते, ज्यावर 2 इसम बसलेले, 1 मोटरसायकल एक आणि 2 इसम आणि दुसऱ्या मोटरसायकल 2 इसम असे नाकाबंदी दरम्यान विना नंबर प्लेटच्या गाड्या मिळून आल्या. त्यांना आम्ही थांबवले, पंचासमक्ष त्याची झडती घेतली. त्यामध्ये 1 मोटरसायकलवर 1 इसमाच्या बॅगमध्ये गांजा, त्याच्या पुन्हा त्याच्या मोटरसायकलची झडती घेतली. त्याच्यामध्ये पण त्यांनी सीट कव्हरमध्ये गांजा बनवून आणलेला होता आणि दुसरी जी मोटरसायकल होती दुसऱ्या नंबरमध्ये त्याची आणि त्याच्यावरच्या इसमाची बॅगची झडती त्याच्यामध्ये सुद्धा गांजा मिळून आला आणि त्याच्या गाडीच्या सीटमध्ये सुद्धा त्यांनी बनवलेल्या प्रकारे गांजा मिळून आला. सदरची कारवाई आम्ही पंचासमक्ष माननीय नायब तहसीलदार साहेब यांच्या हजेरीमध्ये, माळी साहेब यांच्या हजेरीमध्ये पार पाडली आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार साहेब हे माननीय पोलीस अधीक्षक साहेब साळवे साहेब, अप्पर अधीक्षक साहेब भारती साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी काटे साहेब यांच्या मार्गदर्शनात दामदेव मंडलवार साहेब करत आहेत.